अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गटाच्या काही बोटावर मोजण्याइतक्या आमदारांनी हजेरी लावली। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकीय बंडानंतर पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे। शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेत। उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं। तसंच आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा सुद्धा अजित पवारांनी केलेला होता। जास्तीत जास्त आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचं अजित पवार समर्थकांकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटांमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 32 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय। सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार गटाच्या 15 आमदारांनी हजेरी लावली तर शरद पवार गटाला 14 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यापैकी 9 आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली। आमदार नवाब मलिक हे तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे। तसंच आमदार अतुल बेनके यांचंही अद्याप तळ्यात मळ्यात आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटातल्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेत त्यांची मनधरणी केली। यावेळेला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नेते सुद्धा उपस्थित होते। गेल्या आठवड्याभरात अजित पवारांनी तिसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। वारंवार या भेटी होत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस